दुसरं नाव आहे रोहिदास. पंच आपण सामना थांबवायचा आहे, पंच सामना सुरू करू नका प्लीज, वन मिनिट. सामन्याला सुरुवात होते तिथेही लक्ष असेल आपण त्या दिशेने जातो. महेंद्र भोईर प्लीज या लवकर. आणि निश्चितच या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. वो खिलाडी खासम खास, याद रखेगा इतिहास और मॅन ऑफ द मॅच बने है रोहिदास. पंच सामना सुरू करून घ्या. आम्ही काही दात्यांची नावं पुकारतोय एक ते दीड षटकासाठी, समालोचन होणार नाही, आपण सांभाळून घ्या. हॅरी ने भी बहुत अच्छी पारी जरूर खेली थी, लेकिन फिलहाल कॉन्ट्रीब्यूशन देखा जाएगा एज अ गेंदबाज एज अ बल्लेबाज. महेंद्र भोईर मैनेजमेंट गुरु, इनके करकमरे से ये टी शर्ट रोहिदास जी आपके लिए. रोहिदास जी वेल डन, वेल प्लेड. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री मिस्टर दीपेश. सन्माननीय सौभाग्यवती पुष्पा नारायण किणी यांच्याकडून या स्पर्धेसाठी पुष्पगुच्छ सौजन्य आणि नितेश पाटील यांच्याकडून बलून जे सौजन्य करण्यात आलेले आहेत. पंच आम्ही काही दात्यांची नावं वाचून दाखवतोय. आपण एक ते दीड षटकांसाठी एकंदरीत सामना सांभाळून घ्या. तत्पूर्वी आम्ही काही दात्यांची नावं नामोल्लेख करतोय, कारण दात्यांमुळेच या स्पर्धा सक्रिय आणि एकंदरीत यशस्वी होत असतात. आदरणीय सन्माननीय श्रीयुत आनंद बरबोज साहेब, जज साहेब आहेत अर्नाळा येथील, हे कोहिनूर रत्न उद्घाटक महोदय यांच्याकडून या स्पर्धेसाठी 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. आदरणीय दिनकर वाडन साहेब यांच्याकडून 25,000 रुपये, आदरणीय कामनीश राऊत मांडे यांच्याकडून 15,000 रुपये, आदरणीय गणपत पाटील चाफेवाडी यांच्याकडून 10,000 रुपये, आदरणीय जतीन किणी विराथन बुद्रुक यांच्याकडून 5,000 रुपये, आदरणीय सन्माननीय श्रीयुत जय पाटील आगरवाडी यांच्याकडून 5,000 रुपये, आदरणीय विनोद पाटील विरार यांच्याकडून 5,000 रुपये जे साईनगर येथून बिलॉंग करतायत, आदरणीय वसंत जनार्दन पाटील चाफेवाडी यांच्याकडून 5,000 रुपये, आदरणीय नरेश गरत डोंगरीपाडा यांच्याकडून 4,000 रुपये, आदरणीय अतुल साने विराथन बद्रुक यांच्याकडून 3,000 रुपये, आदरणीय दीपक गरत डोंगरीपाडा यांच्याकडून 2,000 रुपये, आदरणीय अर्जुन किनी विराथन यांच्याकडून 2,000 रुपये, जीवदानी ज्वेलर्स यांच्याकडून 2,000 रुपये, आदरणीय अरुण पाटील चिखलपाडा यांच्याकडून 2,000 रुपये, आदरणीय नम्रता दळवी मॅडम पालघर यांच्याकडून 1,100 रुपये, आदरणीय पीटर फायटर विराथन बुद्रुक यांच्याकडून 1,000 रुपये, हाऊस ऑफ केक यांच्याकडून 1,500 रुपये, आदरणीय रामचंद्र गरत यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय अनिल किणी विराथन बुद्रुक यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय ज्ञानेश्वर किणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विराथन बुद्रुक यांच्याकडून 1,000 रुपये, श्री समर्थ कृपा जेंट्स पार्लरचे सर्वे सर्वा आदरणीय नितीन पाटील विठ्ठलवाडी यांच्याकडून 555 रुपये, आदरणीय परशुराम गरत विराथन बुद्रुक यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय किरण कारभारी विराथन बुद्रुक यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय दिलीप गरत विराथन बुद्रुक यांच्याकडून 1,000 रुपये, संजू सर श्रीराम एजन्सी यांच्याकडून 3,000 रुपये, आदरणीय दिनेश किणी नान दगडी यांच्याकडून 1,500 रुपये, आदरणीय सचिन बंडू पाटील रांजणपाडा यांच्याकडून 2,000 रुपये, डॉक्टर अरुण अनंत गरज यांच्याकडून 2,000 रुपये, सौभाग्यवती रंजना तुकाराम किणी यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय दिनकर नारायण किणी चाफेवाडी यांच्याकडून 3,500 रुपये, आदरणीय शुभम पाध्ये वेडी यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय कैलास गरज चाफेवाडी यांच्याकडून 2,222 रुपये, आदरणीय महेश यशवंत भोईर चिखलपाडा यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय किशोर वसंत भोईर डोंगरीपाडा यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय श्यामराव सोमाऱ्या गरत विराथन बुद्रुक यांच्याकडून 1,001 रुपये, सौभाग्यवती मनीषा जगदीश पाटील चाफेवाडी यांच्याकडून 1,111 रुपये, आदरणीय किसन नारायण किणी चाफेवाडी यांच्याकडून 1,000 रुपये, टायगर स्पोर्ट्स चे सर्वे सर्वा आदरणीय रोहिदास पाटील यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय रोहिदास भगत वाडेऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका प्रमुख यांच्याकडून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. सर्व दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. पंच दोन्ही सुद्धा पंचांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण या 5 चेंडूंमध्ये समालोचन झालं नव्हतं, खूप छान पद्धतीने
धोनी सुद्धा पंचांनी हा सामना हँडल केलाय. खूप खूप धन्यवाद. वळूया मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला शेवटचा चेंडू घेऊन धावचीची संधी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आउटस्टँडिंग स्टॉप मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण कसं असावं हे प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवून देण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये कोरे 11 या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. तर युट्यूबच्या माध्यमातून हा चेंडू बघा ज्या प्रकारे मात्र ट्रॅव्हल झाला होता तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षक मिस्टर उदय त्या ठिकाणी बघायला मिळालाय. आउटस्टँडिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण कसं करावं याचं मुख्य उदाहरण हे अनुभवायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. उदय तांडेल क्या बात आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तत्पूर्वी अगदी चेंडूला उचलून फेकण्याचं कार्य हे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट जबरदस्त. क्षेत्ररक्षण दोन संघांमध्ये हा महत्वपूर्ण सामना. एका साईडने जर आपण पाहिलं तर मंगल मूर्ती विराथन ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये सुवर्ण अध्याय लिहिलाय. तपस्या प्रतिष्ठान चंदन सार विजय मामा चषक या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरणारा संघ एका साईडने तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतात प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये कोरे 11 दोन्ही सुद्धा संघ तुल्य बळ आपण पाहतोय. दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका साईडने जर आपण पाहिलं तर रितेश सारखा खेळाडू दुसऱ्या साईडने आकाश बघायला मिळतोय. यावेळेला स्वैर चेंडू होता आणि अतिरिक्त स्वरूपात धावांचा आलेख उंचावण्याचं कार्य गोलंदाजाने स्वतः करून दाखवलंय. फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. ते एकंदरीत बघायला मिळतंय 7 या धाव संख्येवर 7 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. मिनेश धनू या आधीच्या सामन्याचा हिरो यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. उदय तांडेल ह्या क्षेत्ररक्षकाकडे क्लास आहे. झेल सोडणार नाहीये. फलंदाज बाद क्षेत्ररक्षण या पहिल्या षटकात उदय तांडेल या खेळाडूला आपण पाहिलंय. चाणाक्ष खेळाडू कसा असावा दर्जेदार क्षेत्ररक्षण कसा असावा ह्या सर्व गोष्टी प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये दाखवून देण्याचं कार्य हे अनुभवायला मिळालंय. आउटस्टँडिंग न्यूझीलंड संघासाठी ज्या प्रकारे पडद्यामागचा हिरो म्हणून रॉस टेलर ओळखला गेला. 140 पेक्षा जास्त झेल वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये त्याच्या नावावर. परंतु पडद्यामागचा हिरो म्हणूनच तो ओळखला गेलाय. आणि अगदी तशा प्रकारे यावेळेला उदय तांडेल आठवण करून देतोय क्वालिटी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. मिनेश डाऊन दी ग्राउंड चेंडू मात्र सरळ निघून येतोय. आउट ऑफ द पार्क षटकार. धन्यवाद डीजे. या धाव संख्येवर मंगलमूर्ती विराथन हा संघ जाऊन पोहोचतोय. दोन फलंदाज एका साईडने अनिकेत गायकवाडला आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडने मिस्टर रितेश किणी अर्थातच तुम्हाला सर्वांचा लाडका बबलू मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक फार वेगाने निघून चाललाय. चेंडूचा मागोवा जबरदस्त फेकी होती प्रशांतजी. परंतु यावेळेला दोन्ही फलंदाज देखील तितकेच चफकड बघायला मिळाले. दूसरी तरफ से कोरी की जो गेंदबाजी वो बहुत ही अच्छी है. शानदार तरीके से अभी तक इन्होंने प्रदर्शन किया. लेकिन एक गेंद पर अनिकेत इंपॉर्टेंट खिलाड़ी हैं. इनके ऊपर निगाह रहेगी. आकाश जिनके पास भी काबिलियत है और मिनेश इन्होंने भी प्रभावित किया है.
स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। इस ओवर की अगली गेंद राइट अप मुहूर्त विकेट। ओ पैरों की तरफ गेंद सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ खेलते हुए, पीछे कोई खिलाड़ी नहीं है, इसका मतलब गेंद ट्रैवल बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई 4 रन। वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड, इसकी जरूरत थी। रहा है विकेट खोने के बाद दबाव बल्लेबाज के ऊपर है और रितेश कमाल के खिलाड़ी हैं जिन्होंने अभी तक 16 रन बनाए 6 गेंदों का सामना करते हुए, इनके पास काम ही लेते हैं। निरंतरता का दूसरा नाम रितेश है, रन संख्या 19 3 विकेट के नुकसान पर। नक्कीच रितेश म्हणजे एक मोठं नाव आहे, मोठा ब्रँड आहे। मला अजून देखील आठवतं गैलाई चषक स्पर्धा जी नावजीच्या क्रीडा संकुलामध्ये आयोजित केली होती आणि प्रशांत सर त्या सामन्यामध्ये 16 चेंडूंमध्ये 65 धावांची सैराट खेळी साकारणारा रितेश किणे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। क्वालिटी फलंदाज आहे आणि नेहमीच सलामीवीर म्हणून ओळखला गेलाय या मंगलमूर्ती विराटन संघाच्या माध्यमातून। ऑन साईडला जबरदस्त चेंडूला उडवलं गेलंय, तुडवलं गेलंय, पाठवलं गेलंय 6 धावांसाठी। आदरणीय सन्माननीय श्रीयुत श्रीनिवासजी वणगा साहेब कार्य सम्राट आमदार महोदय यांच्याकडून चाफेवाडी चषक 2022 या स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत राजेश शहा पालघर माहीमचं सुवर्णरत्न याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे। एकदा जोरदार त्यांचा गजर होऊ द्या या दात्यांसाठी। बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर चल रही है, गेंदबाजी करने के लिए मैनेज तैयार। ये अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। इससे पहले जो गेंदबाजी हुई थी आप देखे तो वह टिप्पा बिल्कुल मिडल और लेग स्टंप पर था, ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी। बल्लेबाज ज्यादा आड़े बल्ले से खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ओवर समाप्त है, दो ओवर के बाद 25-3 विकेट के नुकसान पर। मंगलमूर्ति के लिए बाकी कुछ समस्या नहीं है इस ओवर की, ये आखिरी गेंद देखे कहाँ है, बहुत बढ़िया गेंदबाजी। टिप्पा ऑफ स्टंप के बाहर, थोड़ा सा ब्लाइंड स्ट्रोक लगाया जाता क्या, एक बार फिर कोहली की तरफ जाने की कोशिश की थी और इस वक्त अच्छा शॉट नहीं था। 25-3 विकेट के नुकसान पर। मंगलमूर्ति के लिए दीपेश ज्यादा समस्या ये नहीं है कि वो रन 25 बने एक बार फिर बहुत बढ़िया है, लेकिन 3 विकेट गिरे वो सबसे बड़ी समस्या है। पूरी जिम्मेदारी रितेश के ऊपर है जो अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए, 22 रन बनाए हैं 8 गेंदों का सामना करते हुए। या फलकावरती बघायला मिळत आहे चमचमाती हवी ट्रॉफी आपण पाहतोय। पहिल्या क्रमांकाचं करंडक आकर्षक जरूर आपण पाहतोय, अत्यंत आकर्षक आणि विलोभनीय स्वरूपामध्ये आणि या पहिल्या क्रमांकाच्या करंडकासाठी अनेक संघ एकमेकांच्या विरोधात बघायला मिळत आहेत। क्रिकेटचा हा खेळ तुम्हाला सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय आहे। आज प्रत्येक खेळाडू जेव्हा क्रिकेट खेळतो त्याला अनेक जण सांगतात की हे क्रिकेट खेळून तू कोणते असे मोठे दिवे लावणार आहेस, त्या सर्वांना क्रिकेट खेळाडूंचं एकच उत्तर असतं की खऱ्या अर्थाने हे क्रिकेट जे आहे या क्रिकेटनेच आम्हा सर्वांना फिटनेस दिलाय, अनेक समाजांना एकत्रित आणलंय, अनेक जिल्ह्यांना अनेक राज्यांना अनेक देशांना एकत्रित या क्रिकेटने आणलंय आणि या क्रिकेटमुळेच ज्या गावामधील व्यक्तीला आपण ओळखत सुद्धा नाही त्या गावातील व्यक्तीशी आयुष्यभराचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणारा खेळ म्हणजे क्रिकेट। प्रशांत जी बिलकुल सही का, दर्शन गेंदबाजी करने के लिए तैयार है। ओ सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आ रही, गति परिवर्तन किया गया था, लेंथ अच्छी है। इस वक्त अनिक स्ट्रगल कर रहे हैं, दूसरी एंड पर रितेश जैसे बल्लेबाज जो 22 पर खेल रहे हैं। इस क्रिकेट के खेल में 5 ओवर का ये खेल है जिसमें जानबूझकर सिंगल लेने की कोई कोशिश, देखिए यहाँ एक बार फिर वो सिंगल लेना चाहिए लेकिन बड़े शॉट के लिए जा रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा। दूसरी एंड पर रितेश जो है ना थोड़ा हड़बड़ाहट के साथ वो रन लेना चाहते थे, अस्वस्थ है, अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं लेकिन इंडियन बल्लेबाज का कुछ अच्छा नहीं है जो स्ट्राइकर एंड पर है। ओहो थोड़ा सा फंबल हुए है, इसका फायदा रितेश ने उठाया। 23 पर बल्लेबाजी कर रहे, रन संख्या 26 3 विकेट के नुकसान पर है। यहां मजा आएगा, पहली 3 गेंदों की कहानी देखिए तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। ये गेंद देखिए बहुत अच्छी तरह से एक बार फिर ड्राइव किया गया था, इस पर कैच लपकने की कोशिश अपने फॉलो थ्रू में दर्शन द्वारा,
लेकिन थोड़ा फंबल हुए, इसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया, सिंगल पूरा किया है 26-3 विकेट के नुकसान पर। हे षटक अत्यंत निर्णायक आपण पाहतोय, 3 चेंडूंमध्ये केवळ एक धाव खर्च केले दर्शन तांडेल या गोलंदाजाने, जबरदस्त गोलंदाजी, या वेळेला मात्र इनसाइड आउट, जबरदस्त चेंडू मात्र सरळ निघून जातोय रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल ने, सौकार SDZ। चेंडू जे आहेत ते गोलंदाजाच्या नावावर, परंतु म्हणतात ना तू शेर तो मैं सव्वा शेर, और तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर। ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, जगात ते सर्वात सोने नसते मित्रांनो। आणि खेळाडूंनो, अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं गीता रहस्य आहे। आणि त्या अनुषंगाने मी नेहमीच उल्लेख करत असतो की क्रिकेटमध्ये मुळात काही चेंडू असे असतात ज्यांची वाट बघायची असते प्रशांतजी, आणि काही चेंडू असे असतात ज्यांची वाट लावायची असते। 30 runs, 3 विकेट के नुकसान पर 30 plus 3 विकेट, अनिकेत प्लेइंग ऑन 1 एंड नितेश प्लेइंग ऑन 26। दर्शन का ये बहुत ही इंपॉर्टेंट ओवर है, और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए। छोटी गेंद है, हाफ ट्रैकर है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद को खेलते हुए बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। क्या और एक बार भी देखे, तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे छोड़ डाला, बल्लेबाज बैकफुट पर खेल रहे, फ्रंट फुट पर खेल रहे, पैर चलने लगे हैं और दबाव बन रहा है खास करके इस वक्त गेंदबाजी के ऊपर। 36-3 विकेट के नुकसान पर इतनी छोटी गेंदबाजी आप नहीं कर सकते, छोटी गेंद थी। एक बार फिर बल्लेबाज पहले से ऑफ स्टंप के बाहर तैयार थे, शफल होकर सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ गेंदते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, एक दर्शनीय स्ट्रोक का रितेश के बल्ले से। 36 धावा है फलकावर, बघा रितेश किणी हा असा फलंदाज आहे, म्हणजे एखाद्या कॉर्पोरेट कंपनी मध्ये एखादा मशीन ऑपरेटर कसा असतो, एकदा कार्ट पंच केलं की एकंदरीत प्रोडक्शन द्यायला सुरुवात, तशा प्रकारे हा खेळाडू आहे, एकदा का मैदानाच्या आतमध्ये गेला की धावांच्या स्वरूपात प्रोडक्शन द्यायला सुरुवात करतो आणि मग थांबायचं नाव घेत नाहीये। आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मी उल्लेख केलाय की रितेश किणी हा असा खेळाडू आहे कॉर्पोरेट कंपनीतल्या त्या मात्र मशीन ऑपरेटर सारखा, एकदा का कार्ट पंच केलं की मग प्रोडक्शन द्यायला सुरुवात। वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 300 स्ट्राईक रेटने 33 धावा रितेश किणीच्या बॅट मधून, आणि संघ जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्ती अखेर 37 धावा फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात। ऐकूया एक छोटीशी धून आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। खिलाड़ी का स्वागत है, आप देख रहे हैं श्रीकृष्ण मंडल चापेबाड़ी विराटन बुद्रुक प्रेजेंट चापेबाड़ी चषक 2022 प्रतियोगिता का आज का दूसरा दिन है, शाम का 17 मैदान के अंदर चलता हुआ, फिलहाल 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 37 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर। जब सामने वीरेंद्र सहवाग बल्लेबाजी कर रहे हैं तो आपको दूसरी एंड की तरफ जाके मजा लेना है, बाकी कुछ करने की जरूरत नहीं। रितेश रन मशीन है, 33 पर खेल रहे हैं, 11 गेंदों का सामना करते हुए। एक मैच में अच्छा खेलना अलग बात है, लेकिन हर मैच में अच्छा खेलना एक बार फिर बड़े खिलाड़ी की निशानी होती है, और बड़ा खिलाड़ी वही होता है जो मैदान के अंदर जब जाता है एक बार फिर वो खड़ा रहता है तो वो ऐसा दिलाता है अपने एक बार की खेल के साथ, अपने प्रदर्शन के साथ ऐसा दिलाता है, वो खिलाड़ी बड़ा होता है। सुंदर खेल मैदान के अंदर अभी तक, अच्छी गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर है, अपील जरूर करते हुए, लेकिन अब निगाह रहेगी अनिकेत के ऊपर, किस सोच के साथ, किस इंटेंट के साथ एक बार फिर बल्लेबाजी करने वाले। 38 रन 3 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए मंगल मूर्ति। नक्कीच, आणि खूप सुंदर इनिंग, बघा 38 पैकी 33 धावा या रितेशच्या बॅट मधून आलेले आहेत, एकाकी खिंड लढवलेली आहे, खूप सुंदर भूमिका। आणि कुठलाही व्यक्ती उगाचच इतक्या चांगल्या लेवलपर्यंत पोहोचत नाही, तेवढी मेहनत देखील त्याने घेतलेली आहे, गेली 7 ते 8 वर्ष जबरदस्त एकंदरीत सराव त्याने केलाय, आणि हळूहळू का होईना परंतु आता दिग्गज खेळाडूंमध्ये रितेश किणी हे नाव देखील फार आदर्शाने घेतलं जात आहे ते या टेनिस क्रिकेट वर्ल्डमध्ये। यावेळेला धावचित करण्याची संधी आणि सॅक्रिफाईस विकेट, यावेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट। एक गोष्ट दीपेश आणखीन आवर्जून उल्लेख करावी लागेल, ज्या पद्धतीने हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे, 4 षटकांचे 5 षटकांचे सामने असतात, एकेरी धाव घेणं किती कठीण आहे या मॅचमध्ये,
या टेनिस क्रिकेटमध्ये, कारण चौकार षटकार प्रत्येक जण खेळत असतो, परंतु जिथे रितेशला स्ट्राईक पाहिजे, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची आवश्यकता होती, तिथे मात्र मागच्या तीन चार चेंडूमध्ये एकेरी धाव जाणीवपूर्वक आलेली आहे. आता सुद्धा बघा, यावेळेला हा चेंडू ऑफटर्मच्या बाहेरचा होता, तुम्हाला डिफेन्सिव्ह शॉट खेळायचा होता, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय करायचं हे माहितीच नाही आहे. आणि परिणामतः एका बाजूला रितेश अफलातून बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला सेन्सिबल क्रिकेट होत नाहीये. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु काय करतंय, फलंदाज बाद होईल. दबाव कुठे येणार आहे, दुसऱ्या बाजूला येणार आहे, आणि हा दबावचा शिकार इथे निश्चितच होतोय तो रितेश. आदरणीय परशुरामजी गरज साहेब आणि आदरणीय संदीपजी भोईर साहेब यांना मी विनंती करतोय, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. आदरणीय परशुरामजी गरज साहेब आणि आदरणीय संदीपजी भोईर साहेब, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. साफेवाडी चषक 2022 आपलं सहर्ष स्वागत करू इच्छिते. 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र आज संध्याकाळचं सत्र सुरू असताना बरंच काय घडतंय, बरंच काय बिघडतंय, आणि लक्ष उद्या शुभम पाध्यांवरती देखील असणार आहे. उद्या टीम यांची या ठिकाणी खेळणार का हा प्रश्न आहे. उद्या एक टीम अशी आहे ज्यांच्या नावाची अनाउन्समेंट होणार नाही, परंतु एक टीम उद्याच्या सत्रामध्ये या मैदानावरती रंग भरण्याकरता निश्चितच येणार आहे. 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला फलंदाज रितेश एक मोठा धक्का मंगलमूर्ती संघाला निश्चितच लागतो आहे. संदीपजी भोईर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणाऱ्या पाण्याची सुव्यवस्था केली, एकदा जोरदार टायचा गजर झाला पाहिजे. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत, मुख्य व्यासपीठावर विराजमान होत आहेत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार करून पाहिला तर पंचांचे संकेत आहेत 9 चेंडू, समवेत फ्री हिटचे संकेत देखील देण्यात आलेले आहेत. आणि आता पूर्णपणे मुभा असणार आहे, सवलत असणार आहे ती फलंदाजांसाठी. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिला फ्री हिट भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूने खेळण्याची संधी मिळवली, आणि यावेळेला ती संधी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुमित कारबारी ज्या खेळाडूने अक्षरशः चंदनसारचं मैदान गाजवलं, विजय मामा चषक तपस्या प्रतिष्ठान चंदनसारचं मैदान गाजवणारा आणि गतवर्षी त्याच स्पर्धेमध्ये 5 चेंडूत 5 षटकार खेचणारा फलंदाज या वेळेला मैदानाच्या आतमध्ये सुमित कारबारी. ओहो, या वेळेला हे काय घडलं, हा चेंडू नक्की कसा काय मिस झाला हे प्रश्नचिन्ह बघा. स्लॉट मध्ये हा चेंडू होता, परंतु चेंडू आणि फळे अगदी ऐन वेळेला नागमोडी वळण, ऐन वेळेला धोका मिळालाय. म्हणजे कधी कधी गर्लफ्रेंड धोका देते ना, तसं हे चेंडूने धोका दिला सुमित कारबारीला असं म्हणायला हरकत नाहीये. ओहो, या वेळेला जबरदस्त क्लास बॉलिंग, रोहन तरेचा क्लास मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुमित कारबारी बॅक टू दी डगआउट. जरूरत होती है और चैंपियन वही होता है जो एक बार फिर सामने वाले के कमजोरी को अपनी ताकत बनाता है और एक बार फिर हार को जीत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, वो चैंपियन होता है. 41 रन 6 विकेट के नुकसान पर शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रोहन की तरफ से. यह षटकाचं विश्लेषण जर आपण पाहिलं तर तुम्हाला विकेटची संख्या तपासून पाहिली तर आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये 3 गडी 5 झालेले आहेत. सुंदर सुरेख आणि अप्रतिम विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या वेळेला 6 चेंडूंमध्ये. ओहो, हा चौथा गडी, जबरदस्त षटक बघायला मिळालं. 4 षटकांचा खेळ जो समाप्ती अखेर झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 41 धावा या फलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मंगलमूर्ती विराथन या संघाची अवस्था बघायला मिळते. अजून देखील येणारे 6 चेंडू जे शेष अवस्थेमध्ये आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान आपण पाहतोय. चहूबाजूंनी प्रेक्षक वर्गांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. खूप चांगलं प्रेम, खूप चांगला प्रतिसाद उदंड आणि उत्स्फूर्त रीतीने आपण पाहू शकतायत मैदानाच्या चहूबाजूंनी. प्रेक्षकांची संख्या अगदी नजरेच्या कवाक्षामध्ये कोरून ठेवण्यासारखी आहे.
आतापर्यंत आपण पाहिलं एमसीजीचं मैदान संपूर्ण वर्ल्ड मध्ये सर्वात मोठं मैदान म्हणून ओळखलं गेलं. जवळजवळ 1,08,000 प्रेक्षक जिमातीरा बसून आनंद घेऊ शकत होते, परंतु तो रेकॉर्ड ब्रेक केला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, जे जगातील सर्वात मोठं मैदान एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे भारत या देशामध्ये. याआधी मोटेरा अहमदाबाद असं त्या क्रीडा संकुलाचं नाव होतं, परंतु आता नावामध्ये देखील फेरबदल करण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम जवळजवळ 1,25,000 ते 1,5,000 प्रेक्षक त्या मैदानामध्ये बसून आनंद घेऊ शकतात. गोलंदाज सज्ज होतो, गोलंदाजी मार्कवर विकास तरेला आपण पाहू शकतात. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक, लँड कितपर्यंत होणार आहे? एकंदरीत केवळ आणि केवळ मैदानाच्या आतमध्येच उदय तांडेल, गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. जबरदस्त या वेळेला क्षेत्र रक्षक कसा असावा. या एकाच सामन्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 फलंदाज असे आहेत ज्यांना तंबूचा रस्ता क्षेत्र रक्षणाच्या माध्यमातून उदय तांडेल याने दाखवलेला आहे. आणि म्हणूनच महेंद्रसिंग धोनी यांनी सांगितलं होतं की एक फलंदाज जो आहे तो प्रत्येक सामन्यात धावा करेल असंच नाहीये, परंतु एक क्षेत्ररक्षक प्रत्येक सामन्यामध्ये धावा वाचवू शकतो. आणि याचं मूर्तिमंत जिवंत ज्वलंत उदाहरण म्हणजेच उदय तांडेल. तुषार जो एक वक्त निराश मन के साथ अपने टेकआउट की तरफ आ रहे, प्रयास बहुत अच्छा किया था, हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी, लेकिन वो हेलीकॉप्टर दर्शक दीर्घा में नहीं चला गया. गेंदबाजी करने के लिए विकास तैयार है. ओ करीब, शरीर के करीब है, पैरों की तरफ गेंद थी, सुंदर तरीके से खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई, 6 रन मच नीडेड सिक्स फॉर द बैटिंग साइड. का खेल जैसे एक बार फिर पॉकेट में जाने की कोशिश, हेलीकॉप्टर उड़ाया था, दो खिलाड़ी ने हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की. पहले अगर देखें तो आप तुषार को, उसके बाद में पंकज, पंकज सफल हुए हैं. बहुत अच्छा शॉट था बल्ली के बीचों बीच खेलते हुए, 47-8 विकेट के नुकसान पर. अभी हवा में है, हवा में है, गेंद बॉलिंग की तरफ जाती हुई, शरीर से दूर, तालियां बज रही है. बहुत अच्छी सोच इस वक्त बल्लेबाज की, गेंद बॉलिंग के बाद 6 रन. मध्ये पंकज कारबारी याचा कारभार असरदार, बहारदार, शानदार, दमदार बघायला मिळालाय. 2 चेंडूंमध्ये हे 2 षटकार, 53 धावा या फलकावर. शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार कारभार मैदानाच्या आतमध्ये पंकज कारबारी याच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग प्रशांत जी. बिलकुल विकास तयार है. इस ओव्हर की अगली गेंद, अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, ब्रॉकर में 1 रन मुकम्मल किया. क्या दूसरे के लिए वापस आएंगे इस बार? दूसरे के लिए वापस आना चाहते थे लेकिन मना किया है और 1 ही रन मिलेगा. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 54 रन, 8 विकेट के नुकसान पर. दो गेंदों में से एक बड़ा शॉट आता है तो 60 का आंकड़ा होगा. अभी फिलहाल गेंदबाज क्या सोच रहे हैं, गेंदबाज यहाँ से 60 के अंदर या 55 के आसपास रोकने की कोशिश कर रहे हैं. एक शानदार मैच मैदान के अंदर, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. स्टोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए खिलाड़ी इस पक बॉन्डर पर तैनात है. 1 रन मुकम्मल किया है, दूसरे के लिए वापस आए क्या, तीसरे के लिए वापस आएंगे. अभी स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास पंकज कारबारी. सामना जिंकण्यासाठी मैदानात धडपड़ सुरू आहे. पंकज कारबारी लय भारी, मैदानामध्ये टाळ्यांचा गजर देखील येतोय. अतिशय सुंदर कामगिरी पंकज कारबारी करतोय. 57-8 गड्याच्या मोबदल शेवटचा चेंडू खेळण्याची संधी पंकजला मिळणार आहे. पंकज कारभारी वरती नजर असतील, धावपल करती धाबा 19 झालेले आहेत 57-8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निर्णायक गेंद इस ओव्हर की और विकास तैयार है. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज की बात करें तो इनके ऊपर निगाह रहेगी. बंटी 3 पर खेल रहे हैं. आखिरी विकेट तुषार का, जिन्होंने हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी लेकिन कुछ ज्यादा फायदा नहीं हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. उड़ाया लय भारी, पंकज कार भारी, गेंद बॉडी लाइन की तरफ जाती भी, शानदार पारी पंकज कार भारी. क्या बात है, मोमेंटम अपने टीम के लिए प्रदान करते हुए कमाल का स्ट्रोक था. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, रन संख्या 63, 8 विकेट के नुकसान पर. बैटिंग बाय पंकज, लुक एट दिस शॉट अगेन. ऑफ फ्रेम के बाहर गेंद थी, थोड़ा सा शफल हुए थे बल्ले के बीचों बीच खेलते हुए. टाइमिंग बढ़िया है और गेंद चली गई थी तारामंडल में, आउट ऑफ द पार्क. ओह क्रैकिंग शॉट फ्रॉम द बैट्समैन. तालियां बज रही है, एक बार फिर पंकज कारबारी के लिए तालियां बजती हुई. सुपर बैटिंग,
एकूण 63 धावा झालेत, 64 धावा निया में यारी। और इस मैच में पंकज कार बारी लय बारी जबरदस्त, तुम्हें हाफ मैच समरी पाहू शकता है। रितेश बैट मधुन 33 धावा 13 चेंडू मध्ये, तदनंतर आपण पाहू शकताय पंकज कारबारी हा जो शॉर्ट कॅमियो आहे या चार चेंडूतील 29 धावा, ज्या 29 धावांनी मोमेंटम जे आहे ते पूर्णपणे शिफ्ट केलं आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर तब्बल 63 धावा या फलकावर सजलेले आहेत। म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय खेळाडू जर आपण पाहिला तर प्रीतम बारी, चहामध्ये सर्वात जास्त लोकांना काय आवडत असेल तर ती आहे खारी, आणि या सामन्यामध्ये पंकज कारबारी जो खऱ्या अर्थाने रितेश देशमुखच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर लय भारी ठरलाय, जबरदस्त कामगिरी करून दाखवलंय। 13 चेंडू 33 धावा रितेश आणि 4 चेंडू 29 धावा पंकज कारबारी, विजयासाठी तब्बल 64 धावांचं टार्गेट हे समोर। बिल्कुल, इस वक्त रितेश की जो पारी रही है वो भी कमाल की रही है, 13 गेंदों में 33, उसके बाद में एक हार्दिक पांड्या की जरूरत थी और वो पंकज ने काम किया बहुत ही बेहतरीन तरीके से, शानदार तरीके से बल्लेबाजी करते हुए एक छोटी लेकिन इम्प्रेसिव पारी इन्होंने खेली। 30 गेंदों में 64 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। अगर हार्दिक पांड्या पंकज जैसे खिलाड़ी हो तो रन बनते हैं और नंबर 7, 8, 9 नंबर तक मंगल मूर्ति के पास बल्लेबाजी है तो उसका फायदा मिला। बीच में अगर देखें तो बहुत सारे जीरो थे, बाकी हीरो नहीं थे, एक बार भी जीरो थे, लेकिन पंकज ने जबरदस्त पारी खेली, मजा आएगा। कोरे के खिलाड़ी भी कुछ कम नहीं है दमकल वाली क्रिकेट मैदान के अंदर हो सकती है। नक्कीच आणि या महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या मंगलमूर्ती विराटण संघातील बिलॉंग करणारे अनेक खेळाडू हे मेहनत घेणारे खेळाडू आहेत आणि जेव्हा तुम्ही मेहनत घेऊन क्रिकेटमध्ये एकंदरीत हळूहळू पुढे जात असता ती मेहनत दिसते आणि बघा पहिले 4 ते 5 गडी झटपट बाद झाल्यानंतर 2 असे खेळाडू, एक होता रितेश किणी अर्थातच बबलू ज्याच्या बॅटमधून 33 धावा आणि शॉर्ट कॅमिओ शेवटच्या अगदी काही षटकांमध्ये आपण पाहिलं जबरदस्त पंकज कारबारी 4 चेंडूंमध्ये 19 धावा, अशा 2 महत्त्वपूर्ण इनिंग्स बघायला मिळाल्या। 64 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय, 2 फलंदाजांची जोडी मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये या वेळेला एका साईडने जर आपण पाहिलं तर मिस्टर जितेन सारखा स्टार खेळाडू जो सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला होता तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतात मिस्टर रोहन तरे, असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त क्रिकेट हे सुरू आहे। आदरणीय किरण कारबारी यांच्याकडून पंकज कारबारी यांच्या 4 चेंडूंमधील 19 धावांच्या झंझावती झुंजार आक्रमक विस्फोटक जिगरबाज तडाकेबाज जबरदस्त फिनिशिंग टच साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय किरण कारबारी यांच्याकडून पंकज कारबारी यांच्या खेळीसाठी आलेला आहे। 64 रनचं टार्गेट, यस एका साईडने आपण पाहू शकतायत रोहन तरे तर दुसऱ्या साईडने जितेन तरे। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते, पहिलं षटक हाताळण्यासाठी मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर गोलंदाजी मार्कवर मिस्टर जगदीश पाटील, बघा वयाची 30 आणि 40 पार पाडल्यानंतर जर एखादा खेळाडू इतक्या स्ट्रॉंग संघामध्ये आपलं स्थान मिळवत असेल तर तुम्ही एकंदरीत अंदाज लावू शकतायत की जगदीश पाटील कोणत्या लेवलचा गोलंदाज असेल। क्लास आहे या खेळाडूकडे, पहिला चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर मेंटेन केले स्वतःला, स्वतःला आणि स्वतःच्या खेळाला मेंटेन करणारा खेळाडू जगदीश पाटील गोलंदाजी मार्कवर। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, फुल टॉस थी, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है, पीछे कवर करने के लिए खिलाड़ी तैयार है, नहीं तो एक बार फिर वो थोड़ी परेशानी हो सकती थी। गेंद खराब थी, एक बार मैं डीप करती हुई गेंद और ऑन साइड की तरफ खेलने का जो प्रयास किया गया था, शॉट भी अच्छा था और उसके बाद में जो मिड ऑन की तरफ खिलाड़ी था इन्होंने बहुत ही खराब फील्डिंग की, अगर पीछे वह खिलाड़ी नहीं होता तो गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती। रोहन एक बार जितेन जिन्होंने खाता नहीं खोला, जगदीश जो प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर की दूसरी गेंद। पुनः एकदा गोलंदाज जगदीश पाटील, ओहो बघा हा क्लास आहे, ही ओळख आहे, हे शौर्य आहे आणि हे धैर्य आहे। मी आधीच उल्लेख केला की एखादा खेळाडू वयाची 40 पार केल्यानंतर मंगलमूर्ती विराटण सारख्या बलाढ्य संघामध्ये जर स्थान मिळवत असेल तर जगदीश पाटील यांचा क्लास तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि अगदी दुसऱ्या चेंडूवरच त्यांनी स्वतःची ओळख पटवून दिली। फलंदाज बाद
समस्या क्या थी, बल्लेबाज खड़े खड़े खेल रहे थे और जितेन के पास काबिलियत है, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, उसमें कोई पसंदी नहीं है, लेकिन आप खड़े खड़े खेलेंगे तो फायदा होगा क्योंकि सामने जगदीश मजे में गेंदबाज है। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर रखते हुए बल्ला थोड़ा सा देखिए ऑन साइड की तरफ चला गया, अपने आप गैप बन गया और एक बार फिर बल्ले का अनुरी किनारे लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई बड़ी मछली जाल में फंसी है, बड़ा विकेट जगदीश को मिलता हुआ। नक्कीच नक्कीच सर, आणि म्हणूनच क्रिकेट मध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, पावलांचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे। हॅट्रिक जर साध्य केली तर जगदीश पाटील यांच्यासाठी आदरणीय दत्तात्रेय पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार, ज्या स्पर्धेसाठी रात्रंदिवस ज्याने खर्च घातलेले आहेत, दत्तात्रेय पाटील सरांकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे जगदीश पाटील यांच्या हॅट्रिकसाठी। या वेळेस मात्र आपण पाहू शकताय लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह सौरव गांगुली कॉपी बुक स्टाईल ने उदय तांडेल ब्रँडचा ब्रँडेड चौकार। इसके हैट्रिक के लिए 500 का इनाम है। किरण किनी भी ये मुकाबला देख रहे हैं, उमेश घरत इनकी तरफ से 500 का इनाम है। ओ सुंदर स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बढ़िया, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन, प्रेशर रिलीज करने वाला ये छक्का है, इसकी जरूरत ही बल्लेबाजों के लिए, कोरे इस वक्त मैच में वापस आ रहे हैं। येणाऱ्या काळामध्ये उदय तांडेल बहुतेक महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गज कलाकारांमध्ये समाविष्ट होऊ शकतो, कारण त्याने 2 फटके जे खेळलेले आहेत 4 आणि 6, काय जबरदस्त फटके, क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारे ते फटके होते, म्हणजे सौरव गांगुलीच्या आठवणी यावी खऱ्या अर्थाने। लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हला षटकार खेचणे इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये, यावेळेस मात्र फटका फसलाय, हा झेल खूपच निर्णायक आहे आणि सुमित कारबारी सरका चाणाक्ष खेळाडू झेल सोडणार नाहीये, फलंदाज बाद बद झाली दुनियादारी, मैदानात पिक्चर सुरू आहे लय भारी आणि कमाल करतो आहे सुमित कारबारी, इथे नजर लागलेली आहे बॅट्समनला, बॅट्समन आउट होतोय अर्थात उदय। होता इथे 2 क्षेत्ररक्षकाच्या चेंडूखाली येत होते, परंतु सुमित अप्रतिम झेल टिपतो आहे, कारण इथे नजर चेंडूवरती ठेवणं फार गरजेचं होतं, ते घडले आणि त्याचा परिणामही खूप चांगला आला आहे। 11-2 गड्यांच्या मुबद्यामध्ये आता तांडेला सुरुवात चांगली मिळाली होती, खूप चांगल्या पद्धतीने 2 फटके त्याने खेळले अफलातून, परंतु त्यानंतर जो चेंडू यावेळेला शरीराच्या दिशेने आला, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, त्याला बॅकलिकचा इस्तेमाल झालेला नाही आहे, चांगला वापर झालेला नाही आहे, 53 धावांची आवश्यकता, 25 चेंडूचा काही शिल्लक आहे, उलटा चेंडू आहे, खराब चेंडू आहे, खरपूर समाचार, चेंडू सीमारेखेच्या दिशेने चाललाय आणि यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट कामगिरी, टाळ्यांचा गजर होतोय, धापल करती धावा होत आहेत त्या 12-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, कोरी इलेव्हनचा संघ मैदानात संघर्ष करतोय, पहिल्या षटकाचा खेळ यावेळेला समाप्त झालेला आहे, आमच्या बरोबर जगदीश यांचा जो षटक झालाय त्यानंतर त्याचं पृथक्करण आपण बघूया, 1 षटक 12 धावा आणि 2 गडी बाद झाले, सुभाजींचा आवाज देखील आपण ऐकूया, एक मधुर संगीत आणि त्यानंतर दीपेश पुन्हा एकदा आमच्या बरोबर मायक्रोफोनवरती जॉईन होतील। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। कल्पित पाटील आणि निरंजन पाटील यांच्या स्वगृही 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तुम्हाला सर्वांचं लाडकं आराध्य दैवत गणपती बाप्पांचं उद्याच्या दिवसामध्ये शुभ आगमन होणार आहे, सर्व रसिकांना खेळाडूंना आग्रहाचं हात जोडून निमंत्रण करीत आहोत, आपण कृपया करून लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी आदरणीय गणपत पाटील यांच्या स्वगृही या, आपलं स्वागत आहे। वळूया मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त क्रिकेट सुरू आहे। सकाळच्या सत्रामध्ये मी जगदीश पाटील यांना विचारलं तुमचं रनिंग एज किती आहे, तर त्यांनी मला सांगितलं 49,
48 वर्षाचा खेळाडू रनिंग एज आहे 49, परंतु काय पहिलं षटक आतळलंय, म्हणजे विकेट टेकर गोलंदाज कसा असावा हे दाखवून दिलंय. आणि आता गोलंदाजी मार्कवर असा गोलंदाज आलाय ज्याने अगदी कालच्याच दिवशी 75,000 प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपल्या नावावरती केलेला आहे. मला सफाळे विभागातील एक स्पर्धा आठवते, एकंदरीत 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण असताना या गोलंदाजाने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला विजयी पताका रोवून दिलीच नाही, असा जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. ऑन साइडला फुल टॉस स्वरूपातील चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. एक संधी डीजे सुभाष अन्ना. पुलटा चेंडू, या पुलटा चेंडूवरती अक्षरशः बॅट्समन तुटून पडलाय आणि खूप चांगला दर्जेदार फटका. चेंडू जाईल सीमारेखाच्या पायर आणि रोहनच्या बॅटमधनं आपलातून षटकार येतोय. धावपळ होती 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ललितचं खातं अजूनही खोललं गेलेलं नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. इथे थर्ड मॅन पॉईंट कव्हर, त्यानंतर एक लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. खेळण्याची जबाबदारी रोहनची असेल, तो व्यक्तिगत 8 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगला चेंडू आहे, सुंदर सुंदर चेंडू आहे. अपलातून गोलंदाजी देखील होतोय. ज्यावेळेला ब्रॉकोलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो फुलटॉस झालाय. फुलटॉस आखूड टप्प्यात ते चेंडू जाणीवपूर्वक टाकले जात नाही, वाईट जाणीवपूर्वक टाकले जात नाही, ते कधी कधी चुका होतात म्हणून जातात, परंतु तरीसुद्धा यावेळेला हा जो चेंडू होता तो खूप चांगला होता. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर या चेंडूवरती जर बघितलं तर खूप चांगलं नियंत्रण होतं. धावपळ कधी धावा ते 18 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कोरे 11. षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कोलबर टप्प्यात टाकलेला चेंडू आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये मंगलमूर्ती संघाकडनं प्रणय करतो आहे, त्याला सूर सापडलेला आहे. आता जो फुलटा चेंडू पडला दीपेश, तो खरं तर फुलटा टाकायचा नव्हता, ब्रॉकोलमध्ये टाकायचा होता, ऑन द टोस्ट टाकायचा होता, तो फुलटॉस झालाय, त्यावरती खरपूर समाचार. आणि त्यानंतर 2 चेंडू लयबद्ध टाकलेत, सुरबद्ध टाकलेत, तालबद्ध टाकलेत, आता प्रणयला सुरू सापडलेला आहे. जबरदस्त गोलंदाजीचं वृत्त, कारण कालच्या दिवसात अजित मोहिते सारखे या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गज खेळाडूला देखील त्याने शांत ठेवलं होतं. तपस्या प्रतिष्ठान चंदन सार स्पर्धेमध्ये यावेळेला पुलचा फटका जरूर फसला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय, यावेळेला सीमा रेषापार, चापेवाडी चषक चौकार. और रितेश ने अच्छा कैच लपका है, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ गॉम. विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 18 गेंदों का खेल शेष है, 42 रनों की जरूरत है. अतिशय सुंदर, अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं वातावरण आपल्याला मैदानात पाहायला मिळतं आहे. चापेवाडी चषक 2022 मध्ये दीपेश 2 षटकं समाप्त झालेत, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना चांगला रंगलेला आहे आणि अजूनही मला वाटतंय हा सामना दोन्ही बाजूनं झुकलेला आहे. सामना कोणी जिंकू शकतो अशा प्रकारची रंगतदार स्थिती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच, कारण आपण या आधीच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं अशाच प्रकारे विकेट झटपट बाद झाले होते आणि तदनंतर मिनेश धनो आला आणि त्याने 15 चेंडूत 48 धावा केल्या होत्या. या अगदी आधीच्या सामन्यातील ही स्टोरी आहे, म्हणजे पहिले 3 ते 4 गडी झटपट बाद झाल्यानंतर मिनेश धनूने 6व्या क्रमांकावरती येऊन 15 चेंडूत 48 धावा करून मॅन ऑफ द मॅच सचे टी शर्ट चमचमणारं 4646 ब्रँड त्याच्या शरीरावर झळकतोय. प्रफुल्ल तांगडी यांचं जे सौजन्य लाभलंय प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आणि तोच खेळाडू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये तैनात झालाय, म्हणजे सामना अजून देखील पूर्णपणे बॅलन्सिंग अवस्थेमध्ये. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण रंगलं गेलंय. म्हणतात ना, जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत
भावनांना फुलांचा गंध आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे. आणि आता मात्र स्ट्रगल करण्याची खरी गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण नेहमीच म्हटलं गेलंय की जोपर्यंत तुम्ही स्ट्रगल करणार नाही तोपर्यंत तुम्ही गुगलवरती देखील येणार नाही आहेत. आणि हा सामना जर आपण पाहिला तर दोन्ही संघांना स्ट्रगल करावा लागेल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 41 धावांची आवश्यकता आहे. प्रशांतजी बिल्कुल संघर्ष तो मैदान के अंदर चल रहा है. 18 गेंदों का खेल और 41 रनों की जरूरत है. टप्पा खाने के बाद काफी ऑफ टाइम के बाहर जाते हुए अब गेंदबाज स्ट्रगल कर रहे हैं. संघर्ष जारी है और इस वक्त जो रन चाहिए 18 गेंदों में 40 रनों की जरूरत है. संघर्ष की बात करें ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. और बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. इस ओवर की अगली गेंद टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. इस वक्त बल्लेबाज नहीं खेल पाया अच्छी तरह से लेकिन वाइट बॉल का इशारा हो रहा है. ये सोच है दीपेश के ऑफ टाइम के बाहर ही रखना है, शरीर से दूर रखना है. लेकिन सही ठिकाने में गेंदबाजी नहीं हो रही है. सटीक लाइन के साथ गेंदबाजी नहीं हो रही, इसीलिए 18 गेंदों में 39 रनों की जरूरत है. दबाव गेंदबाज के ऊपर है. अतिरिक्त दावा खर्च के लिए आता दोन खराब चिंडू नंतर एडवांटेज मिला फलंदाजाला. ललित हा फलंदाज जबरदस्त क्षमता है खेळाडू मध्ये बघा आणि ती क्षमता दाखवले देखील. मी आधीच उल्लेख केला या आधीच्या सामन्यामध्ये देखील ललितने दाखवलं होतं की मी कोणत्या पंक्तीतला खेळाडू आहे. आणि या वेळेला दे धडक बे धडक ललितने मारलाय फटका एकदम कडक षटकार. करेंगे तो बल्लेबाज आपको कहां छोड़ने वाले. 17 गेंदों का खेल चलते 33 रनों की जरूरत है. रिक्वायर्ड रेट 11.65 का है. मनीष दूसरी एंड पर है, स्ट्राइकर एंड पर ललित. ये भी उड़ाया आसमान की तरफ एक बार फिर गेंद बहुत दूर जाती भी शानदार स्ट्रोक है. ओहो चिक 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 बूम फायर हवाई फायर दर्शक बन गए फील्डर गेंद बॉडी लेने के बाद 6 रन. दोन षटकारांनी मोमेंटम पुन्हा एकदा चेंज झालंय. मी आधीच उल्लेख केला होता की ललित तरे हा फलंदाज घातक आहे. पुन्हा एकदा ऑफसाइडला फटका फसलाय. बंटी चुकी करणार नाहीये. गुड कॅच फलंदाज बाद पुन्हा एकदा सामन्याला कलटणे. कभी इधर तो कभी गम लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. आदरणीय प्रदीप जी गरज सरांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले साहेब. या आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे खरे शिल्पकार म्हणून सरांची ओळख आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. पराभव लागतो सर्वांच्या जिबारी आणि जिंकण्यासाठी मैदानात धडपड सारी. सापेवाडी चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडतंय कोणावर भारी. सामना रंगलाय. सामना या ठिकाणी रंगलेला आहे. अतिशय महत्वाचा सामना आपण या ठिकाणी बघतोय. दोन संघादरम्यान गोलंदाजी मार्गवरती रीते सज्ज होतोय. नवीन फलंदाज दर्शन खेळण्याची जबाबदारी मिनेची असेल. स्ट्राइकर इंडला असणार आहेत. आता दोन्ही खेळाडू गेम चेंजर आहेत. आपण टी शर्ट बघू शकता. इथे निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दोघांना प्राप्त झालाय. बेस वर्सेस बेस की लढाई मैदान के अंदर चल रही. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. राइट अप ओवर द विकेट. अब आप खेलते हुए एक बार फिर मिस टाइम स्ट्रोक है. गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे. ले लिया कैच. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में भंग. विकेट गिरता हुआ रितेश को सफल. अच्छा कैच लिया गया. या वेळेला विकेटची रांग लावली गेलंय. दोन चेंडूंमध्ये दोन फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. आणि हॅट्रिक जर साध्य गेली तर आदरणीय किरण कारभारी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाज रितेशला दिलं जाईल. हे एकंदरीत आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. आणि सामन्याला परिपूर्ण कलाटणी. बघा या षटकाची सुरुवात कशी झाली होती आणि शेवट कसा होतोय. एकंदरीत पहिल्या दोन चेंडूंवर जे जबरदस्त प्रहार केले परंतु तदनंतर गोलंदाज
कम बैक करते क्रिकेट मध्ये कम बैक ला कधीच उशीर होत नसतो। जगदीश पाटील बघा 48 वर्षाचा खेळाडू कशा प्रकारे क्षेत्र रक्षण करतोय। सामन्याचं समीकरण 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळते। सुपर मॅच मैदानाच्या आत मध्ये पुन्हा एकदा रितेश शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन या षटका मधील ऑफ साइडला चेंडू निघून येतोय। काय जबरदस्त सामना, प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदललं गेलंय। आता 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 23 धावांचं टार्गेट समोर। हर सर जहां पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समुंदर होता है। जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है। जो जीता वही सिकंदर। 12 चेंडू 23 धावा, 23 धावा 12 चेंडू, जिंकेल कोण? अभी नहीं तो कभी नहीं। आज जर पराभूत झालात तर एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल। आता तुम्ही ठरवा की एका वर्षातले 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 525,600 मिनिट आणि 31,53,06,000 सेकंद तुम्ही स्वतःला काय सांगणार की आम्ही चापेवाडी चषकात प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं की आम्ही पराभूत झालो? येणारे 12 चेंडू बरस काही ठरवणार आहेत प्रशांत जी। बिलकुल, बहुत सारे सवाल सबके मन में है, मजा आएगा। 12 गेंदों में 23 रनों की जरूरत है, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है, गेंदबाजी में परिवर्तन पर नहीं है। इस वक्त गेंदबाजी करने के लिए आए हैं, फील्डिंग स्टेटमेंट पॉइंट कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ है। इस ऊपर की अगली गेंद उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, हवाई फायर जारी है, बल्ला गेंद के ऊपर भारी है, मैच में पलटवार, वार पे वार, गेंद बॉलिंग के बाहर, शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा। उसी तेजी के साथ बॉडीलाइन के बाहर चले गई, क्रुशियल के बल्ले से, कौशल के बल्ले से बहुत अच्छा स्ट्रोक, 6 पर खेल रहे हैं, दर्शन 4 पर खेल रहे हैं, 11 गेंदों में 17 रनों की जरूरत है। इस पक प्रणय तैयार गेंदबाजी करने के लिए। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है। डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, प्यार का पहला खत लिखने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन दीपेश एक बार क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता। क्रिकेट का खेल एक बार फिर बदला है, एक तेरी एक मेरी, क्या कहानी चल रही है। 10 गेंदों का खेल से 17 रनों की जरूरत है। नक्कीच आणि प्रशांत जी एक पॉइंट नोट डाउन करण्यासारखा आहे। बघा 5 गडी बाद झालेले आहेत, इथे जर एक विकेट आला तर सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळू शकते। लाऊड अपील जरूर झालाय, पंच इंटरेस्टेड नाहीयेत। बघा 5 गडी बाद झालेले आहेत, गोलंदाजांनी विचार करायला हवा की कशा प्रकारे इथून मात्र तुम्ही प्रवास करू शकता। येस, लेग बाईचे संकेत जरूर आलेत। आता 9 चेंडू आणि 16 धावा, प्रत्येक चेंडू नंतर कशमकश वाढायला लागले। रोचक, रोमांचक, रोमहर्षक, चित्त थरारक, हृदयाचे स्पंदन वाढवणारा सामना आपण पाहतोय। नक्की कोण जिंकेल? 9 चेंडू 16 धावा, 16 धावा 9 चेंडू, मंगलमूर्ती विराथन वर्सेस कोरे 11। गेंदबाजी करने के लिए प्रणय तैयार है। इस वक्त मैच बहुत अच्छा है, स्ट्राइक रन पर बल्लेबाज, दर्शन 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। हवा में गेंद है, कवर पर खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे और छोड़ दिया कैच। आपने कैच छोड़ा या मैच छोड़ा है? फिलहाल ये दूसरे के लिए वापस आते हुए, खराब शॉट था बल्लेबाज का, ऑन साइड पर खेलने की कोशिश, लीडिंग एज लगा था, कवर पर एक आसान कैच। ये लड्डू है, ये लड्डू था, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी थी। मेरे हिसाब से लड्डू है, दीपेश शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है। 8 गेंदों में 14 रनों की जरूरत है और क्या कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। नक्कीच निर्णायक क्षणी जेल सोडला गेलाय आणि हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो। दबावामध्ये बरेचसे खेळाडू पुढे येतात तर बरेचसे खेळाडू खचून जातात। आता सामन्याचं समीकरण बघा, हा झेल टिपला असता तर बरंच काही घडलं असतं, परंतु तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी अवस्था बनले गेले। 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 14 धावांचं टार्गेट समोर, अजूनही सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे। 7 चेंडू 14 धावा, काटे की टक्कर, इट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से। प्रशांत जी कशमकश मुकाबला। बिल्कुल, इस वक्त हमारी सांसें गले में अटकी हुई है। 7 गेंदों का खेल से 14 रनों की जरूरत। इस ओवर की अगली गेंद उड़ाया आसमान की तरफ, पक्के लगा के बहुत सुंदर तरीके से बल्ले के बीचों बीच खेलते हुए, टाइमिंग बढ़िया है और लाजवाब तरीके से गेंद को खेलते हुए, पॉइंट के बाद 6 रन, सुपर टाइमिंग देखिए।
आपने कैच छोड़ा, उसके बाद में मैदान के अंदर पलटवार आया है। 6 गेंदों का खेल जैसे जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे, आणि आता 8 आणि कुणाची लागणार वाट, आणि काय वर्णू मी या ठिकाणी चापेवाडी चषक 2022 चा ताट। अतिशय सुंदर अप्रतिम अशा क्रिकेटचा खेळ आहे, आणि इथे रंगतदार मॅच, लज्जतदार मॅच ऑन स्क्रीन आपण बघू शकता। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील हे अपडेट दिले जात आहेत, परंतु सामना संपलेला नाहीये, शर्यत अजून संपलेली नाहीये। स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं असेल। सामना जिंकण्यासाठी खेळाडू करतात जीवाचे रान, बॅट आणि बॉलमधून दोनदो मैदानावरती रंगलंय छान। रोमर्षक सामना पाहताना किडा शौकीन विसरलेत भूक आणि ताण, शिट्ट्या टाळ्यांच्या गजराने दुदुमर गेले आहे सारं मैदान। चातक पक्षाप्रमाणे विजेत्यांची प्रतीक्षा करत आहे चापेवाडी चषक 2022 सोनेरी पान। इथं मात्र खूप चांगलं क्रिकेट, संध्याकाळचं सत्र आहे, और ये आज की शाम किसके नाम, ये सवाल सबके मन में है। नक्कीच, मी दीक्षांत माताडे याचं कौतुक करेन। डिजिटल स्कोर फार सुंदर पद्धतीने नेहमीच त्याचं विश्लेषण ऑन स्क्रीन आपण पाहतोय। तर साहिल शेख जे आमचे कॅमेरामॅन आहेत टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून, त्यांचं देखील विशेष कौतुक। 6 चेंडू आणि 8 धावा, सामन्याचं समीकरण। पहिला चेंडू वाईड स्वरूपात, बघा काय सामना रंगलाय। अजून देखील शोल्डर डाऊन नका करू मित्रांनो, सामना बॅलेन्सिंग आहे, तुम्ही कम बॅक करू शकतायत। अशा वेळेला मात्र तुम्ही नेहमीच आठवायचं की 6 चेंडू आणि 4 धावा हा सामना आपण कसा जिंकवलेला आहे। आता फक्त तुम्ही थिंकिंग पॉझिटिव्ह करा, कारण नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेला टायर सारखा असतो मित्रांनो, आणि तो टायर तुम्हाला चेंज करावा लागेल। या वेळेला डाऊन द ग्राउंड, सामना बरोबरीत येऊन मात्र या वेळेला पोचला गेलाय। विजयासाठी केवळ आणि केवळ 1 धावेचं टार्गेट हे समोर बघायला मिळते। और खास करके कोरी की टीम बहुत ही बेहतरीन प्रदर्शन कर रही है, और मैदान पर आया शेर, उनके चलने लगे पैर, गेंदबाज की नहीं कोई खैर, और गेंद कर रही है बार बार बॉडी लाइन की सैर। बहुत ही शानदार बल्लेबाजी कौशल और दर्शन द्वारा दबाव गेंदबाज के ऊपर है। इस बार स्क्वायर कट करने की कोशिश, और टाइमिंग तो नहीं कर पाए हैं, और कोरिया टीम ने सिकंजा कस लिया है। इसी के साथ यह मुकाबला अपने नाम पर करते हुए मैग्निफिसेंट परफॉर्मेंस सेलिब्रेशन के लिए मैदान के अंदर वो गाना आ रहा है। जबरदस्त प्रदर्शन बघायला मिळालं, तब्बल 4 गडी बाद करणारा स्टार गोलंदाज मिस्टर रोहन तरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच।